नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आत्ता आपण आलो आहोत कारगिल वॉर मेमोरियलला, जे आपण पाहणार आहोत. आणि आपली पार्किंग आपण इकडे गाडी लावली आहे आणि बरोबर याच्या समोरच्या साईडला वॉर मेमोरियल आहे, जे कारगिलच्या वॉरनंतरनं किंवा कारगिलच्या वॉर प्रत्यर्थ इकडे बांधलं गेलेलं आहे. आपण ते पाहण्यासाठी इकडे आलो आहे आणि आपण द्रास सिटीपासून पुढं आलो आहे आणि तिकडे वॉर मेमोरियल आहे थोड्या अंतरावर. आणि तुम्ही बघू शकता इकडे लेफ्ट साईडला एक व्हिडिओ, म्हणजे एक छोटीशी क्लिप आहे किंवा एक छोटंसं व्हिडिओच्या मार्फत पूर्ण वॉर कसं झालं, काय झालं आणि काय काय गोष्टी त्याच्यामध्ये हे केल्या गेल्या, आपण केल्या किंवा कोणकोण होते सैनिक जे मेन ह्याच्यामध्ये लीडिंग रोलमध्ये होते, त्याचबरोबर त्या काळामध्ये काय काय संघर्ष करायला, काही त्याचे फोटो काही व्हिडिओज आहेत तर ते व्हिडिओज तुम्हाला तिकडे बघायला भेटतात. त्याचबरोबर त्याच्यानंतरनं तुम्ही इकडे बघू शकता, इकडे हा मधला मेन रोड आहे. तुम्हाला या दोन रोडच्या दोन्ही साईडला काही जे सैनिक आहेत किंवा जे कॅप्टन वगैरे होते त्यांचे ज्यांना शौर्य मेडल मिळाले त्यांना त्यांच्या दोन्ही साईडला पुतळे लावले हे आहेत, छोटे छोटे स्कल्पचर आहेत आणि त्याच्यावर तिकडे इन्फॉर्मेशन दिलेली की त्यांनी किती कधी जॉईन केलं किंवा काय. आणि आता आपण आहोत कारगिल वॉर मेमोरियलला, जिकडे हे सगळ्या जवानांचे हे इकडे त्यांचे नाव वगैरे सगळं लिहिले जे कारगिल वॉर मेमोरियलमध्ये वॉरमध्ये शहीद झाले. इकडे नावं दिलेत सगळ्यांचे आणि त्याचबरोबर कोणकोणते रेजिमेंट होते इकडे किंवा कोणते बटालियन होते त्यांची इकडे नावं दिली. बटालियन लोकांना शहीद झाले होते, वीरचक्र किंवा आपण इकडे बघू शकता की बॅटल ऑनर वगैरे अशा बरेच महावीर चक्र किंवा असे बरेच जे सन्मान भेटलेत त्यांची इकडे नावं किंवा अवॉर्ड भेटलेत ते नावं वगैरे इकडे लावले, कोणत्या बटालियनमधले कोणते लोक होते त्यांना कोणते आणि थोडीफार हिस्ट्री चक्र दिले होते ते इकडे स्तंभावर लिहिले आहे. काही एरिया असा होता जिकडे आपल्याला व्हिडिओ शूट अलाउड नव्हतं, आपण तिकडे व्हिडिओ शूट केलं सुद्धा नाही. किंवा ही मशिनरी बघू शकता आपण, ही गन बघू शकता आपण, ही ॲक्च्युअलमध्ये यूज केली गेली त्यावेळेस, ती ॲज अ शोपीस इकडे लावली आहे. बरोबर बाजूला पण काही गोष्टी त्या सुद्धा लावल्या. ही आहे आता लेह आणि श्रीनगरची बाउंड्री म्हणू शकतो आपण इकडे 0.0. आणि आता आपण 11,649 फूटवर आहे अल्टिट्यूडवर. खूप बर्फ असतो डिसेंबरनंतर, सप्टेंबर ऑक्टोबरनंतर. जवळपास 6 महिने हा रोड बंद असतो, नॅशनल हायवे 6 महिने बंद असतो. आता एक जोजिला पास म्हणून नवीन हायवे चालू होतो, जोजिला पास म्हणून एक नवीन म्हणजे एशियामधला सगळ्यात मोठा टनल चालू होतो, जवळपास 14 किलोमीटरचा आहे. तर आपण रोहतांग बघितलं तसा सेम आहे, त्याचं काम चालू आहे. जवळपास 3 किलोमीटर तिकडनं इकडं आणि तिक श्रीनगरकडनं 3 किलोमीटर तो झालेला आहे. अजून मधला जो व्हायचा आहे तो अजून तो झाला की मग तो कम्प्लीट होईल साधारण, त्याला अजून बरेच वर्ष लागतील व्हायला. आपण आता त्या 0.0 पासून पुढे आलो, तिकडे इकडच्या काही लोकांचा मुख्य व्यवसाय हा बकरी चारणे किंवा शेळ्या मेंढ्या पाळणे. तर तुम्ही बघू शकता जवळपास इकडे हजारोच्या तादातील लोक इकडे होते की जे त्यांच्या शेळ्या वगैरे घेऊन ह्या डोंगराळ भागामध्ये महिनोमहिने इकडे राहतात ते, आणि त्यांचं घरदार सोडून इकडे येऊन इकडं फक्त चारतात. कारण की ह्या दिवसामध्ये इकडे बर्फ नसतो, आणि ज्या दिवसामध्ये बर्फ नसतो त्या दिवसामध्ये हे मेंढपाळ इकडं पूर्ण या डोंगराळ भागामध्ये पूर्ण त्यांच्या बकऱ्या चारून पुन्हा परत ज्यावेळी बर्फ पडायच्या अगोदर ते पुन्हा परत तिकडे त्यांच्या सिटीमध्ये जातात खाली.
आणि आपण आत्ता ह्या रोडने चाललो आहे आपण, पण हा काही दिवसानंतर हा जो ज्यावेळी टनल इकडचा थ्रो होईल त्यावेळे आपण डायरेक्टली टनलनी ही पूर्ण जे हा जो घाट आहे हा घाट सेक्शन जायची गरजही नाही पडणार. आणि हा बर्फाच्या दिवसामध्ये खूप रिस्की घाट सेक्शन होतो आणि खूप तासनतास इकडे माणूस अडकून पडतो अशी जी कंडिशन आहे. कारण की रोडची आत्ताची पण कंडिशन तुम्ही जर बघितली तर खाली ब्लॉक्स टाकले तर बऱ्याच ठिकाणी ब्लॉक टाकण्याचं काम अजूनही चालू आहे. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया आपण, आपली ही लडाखची ट्रिप आपण इथंच थांबवतोय, हा व्हिडिओ इकडेच थांबवतोय आणि चला तर भेटूया आपण एका नवीन सिरीजमध्ये. टिल देन गुड बाय.